नमस्कार मित्रांनो, आता निवडणुका हो घातलेल्या लोकसभेचे त्यालाच अनुसरून मित्रांनो इथे जे आहे काही अपडेट आलेलं आहे. बघा, अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. तर अंतिम मतदार यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव तपासून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे लिंक दिलेली आहे voters.eci.gov.in. कशा पद्धतीनं तुम्हाला चेक करायचं आहे, तुमच्या वोटर लिस्टमध्ये नाव आहे की नाही. जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला ॲडसुद्धा करता येईल. त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती वोटर लिस्ट नेम महाराष्ट्र बघून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या राज्यातले आहे त्या राज्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आल्यानंतर इथे तुम्हाला चीफ इलेक्ट्रल ऑफिसर महाराष्ट्र ही वेबसाईट मिळेल. याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे cuo.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं इथे वेट करावं लागेल. इथे बघा, तुम्हाला तुमचं जर इलेक्शन कार्ड नसेल, नवीन तुम्ही इलेक्शन कार्ड बनवायचं असेल तर इथे वोटर रजिस्ट्रेशन सुद्धा आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव बघायचं आहे तर वोटर सर्च नेम याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमच्याजवळ इलेक्शन कार्ड नसेल तर मग तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला इथे वोटर नेम सर्च दाखवतो, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एक्स्टर्नल वेबसाईट डॅट ओपन्स इन अ न्यू विंडो, म्हणजे आता इथे क्लिक केल्यानंतर ही जी म्हणत आहे वेबसाईट ही आम्ही नवीन विंडोमध्ये उघडू. तर इथे एक नवीन विंडो तयार होते, ओपन होते. थोडं वेट करायचं, ओपन होते. याच्यामध्ये मित्रांनो बघा, EPIC द्वारा खोजे, म्हणजे इपिक इपिक जे आहे त्याच्या इपिक नंबर, म्हणजे तुमचं जे इलेक्शन कार्ड नंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही शोधू शकता, किंवा तुम्ही पर्सनल जे तुमचे डिटेल्स आहेत त्याच्याने खोजू शकता, म्हणजे शोधू शकता. मोबाईल नंबर असेल तुमचा तर मोबाईलद्वारे सुद्धा इथे मोबाईल नंबर टाकलं की डायरेक्ट तुम्हाला इथे मिळून जाईल. इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला डायरेक्ट मिळेल. इथे मराठी चूज करून घ्यायचा भाषा, इथे मोबाईल नंबर टाकायचा. जसं मी माझा मोबाईल टाकतो असेल तर मोबाईल नंबर लिंक तरच ते तुम्हाला इथे दिसेल. तर बघा इथे HQXFY9 हा कॅप्चा कोड येतो, हा टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेंड OTP करायचा आहे. सेंड OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. माझ्या मोबाईलवरती OTP आलेला आहे मित्रांनो. आता इथे मी OTP एंटर करत आहे. इथे हा OTP आलेला एंटर करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग सर्च वार येतं, इथं सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे नाव वगैरे येऊन जातं सर्व, तुमचं कुठे आहे काय आहे आणि तुम्हाला कुठे पोलिंग स्टेशन आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळून जातं. आणि तुमचा पार्ट सिरियल नंबर किती आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळून जातो. तर इथे संपूर्ण तुम्हाला तुमचं दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बघू शकता मोबाईल नंबरने. जर तुमच्यावर मोबाईल नंबर नसेल तर मग तुम्ही काय कराल, तर सर्च बाय तपशील करायचं. इथे तुम्हाला तुमचं स्टेट बघायचं आहे. स्टेट आपल्याला महाराष्ट्र आपण घेऊन घ्यायचं यम दाबून. त्यानंतर भाषा मराठी चूज करायची. इथे तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, इथे मग आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर नातेवाईकाचं, म्हणजे तुमचं जे नाव आहे त्याच्यामध्ये तुमचं वडिलाचं नाव असेल किंवा तुमच्या हसबंडचं नाव असेल जर मॅरेज झालं असेल तर, ते तुम्हाला ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट नेम तुमचं, म्हणजे आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे. इथे तुमचं वय टाकायचं आहे. इथे मेल फिमेल किंवा थर्ड जेंडर याच्यापैकी तीनपैकी एक कुठलंही सिलेक्ट करायचं आहे जे लागू असेल तुम्हाला. त्यानंतर तुमचा इथे जिल्हा चूज करायचा आहे. त्यानंतर तुमचं इथे कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे तुमची, म्हणजे विधानसभा मतदारसंघ जे आहे तुमचं, ते तुम्हाला इथे चूज करायचं आहे. तर मित्रांनो इथे नंतर हा कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सर्च करायचा आहे. सर्च केलं की मगाशी कसं दिसलं त्या पद्धतीनं तुमचं तुम्हाला डिटेल्स दिसेल. जर डिटेल फाउंड नाही झाले तर मग तुम्हाला डिटेल नॉट मॅच. ओके, तर ईपिक नंबर जर असेल, म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉल नंबर जर असेल, तर ईपिकची संख्या टाकायची आणि इथं राज्य चूज करून घ्यायचं आहे. आणि इथे ह्या कॅप्चा कोड टाकून सर्च बारवर क्लिक करायचं आहे, त्याने सुद्धा दिसेल. तर ह्या तिन्ही पद्धतीनं, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं याच्यामध्ये जे आहे करंट स्टेटस तुम्ही बघू शकता. तुमचं मित्रांनो कुठे तुमचं मतदान आहे, कुठल्या नंबर आहे, तुमचं सर्वच त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल. तरीही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तसंच तुम्हाला जर नवीन बनवायचं असेल तर वोटर रजिस्ट्रेशनवर जायचं आहे, ते सुद्धा नवीन विंडोवर जाईल. voters.eci.gov.in वोटर सर्व्हिस पोर्टलवर तुम्हाला तो घेऊन जातो. आता सध्या ही साईट थोडी डाऊन आहे म्हणून ओपन व्हायला वेळ लागत आहे, कारण बरेच युजर याच्यावरती आता
इलेक्शन असल्यामुळे रजिस्ट्रेशन सुरू असते. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर करावं लागेल, डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल आणि नवीन पोर्टल नवीन जे आहे वोटर रजिस्ट्रेशनचा ऑटोमॅटिक फॉर्म ऑनलाईन ओपन होईल. तो फॉर्मची पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायची आहे, म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे, तुमचं प्रूफ वगैरे त्याला अटॅच करायचं, आधार कार्ड, तुमचं इलेक्शन कार्ड, जे काही असेल इलेक्शन कार्डच तुम्हाला काढायचं आहे, आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड वगैरे त्याला द्यावं लागेल, TC द्यावं लागेल. तर हे अशा पद्धतीने येतं याच्यामध्ये. बघा इथे आता ओपन झालेलं आहे. रजिस्टर कंप्लेंट, ट्रॅक युअर अप्लिकेशन, सर्च इलेक्ट्रॉल असं येते. सर्वात प्रथम इथे तुम्हाला काय नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, इथे काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहे. फॉर्म नंबर 6 तुम्हाला भरायचा आहे. न्यू रजिस्ट्रेशन NRI असाल तर फॉर्म नंबर 6 हे आहे. भारतीयांसाठी जे आहे फॉर्म नंबर 6 आहे, जे 18 वर्षाच्या वरती त्यांना हा भरायचा आहे. इथे साइनअपवर आधी क्लिक करून घ्यायचं. इथे इंडियन रेसिडेंट आहे की ओव्हरसीज आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID कॅप्चर टाकून याला हे करून घ्यायचं. इकडं तुमचं अकाउंट बनलं की मग अकाउंट बनल्यानंतर बाकीची प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये करायची आहे. बाकीची प्रोसेस म्हणजे हा फॉर्म नंबर 6 आहे, ह्या इथे गाईडलाईन्स दिलेल्या आहे, डाउनलोड तुम्ही करू शकता. इथे तुम्ही बघू शकता हा फॉर्म हिंदी इंग्लिशमध्ये दिलेला आहे. फॉर्म अशा टाईपचा हा फॉर्म आहे, इथे डाउनलोड झालेला आहे फॉर्म. तर मित्रांनो इथे हा डाउनलोड झालेला आहे फॉर्म, ओपन सुद्धा होत आहे. बघून घेऊ आपण या फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय फिलअप करायचं आहे. ऑनलाईनच तुम्हाला करायचं आहे, ऑटोमॅटिक जनरेट होतो फॉर्म. इथं टू इलेक्टर रजिस्टर ऑफिसर कन्सल्टन्सी वगैरे जी आहे, कॉन्स्टन्सी कुठली आहे घ्यायची आहे इथे. त्यानंतर तुमचं इथे नाव, फादर नेम, सरनेम, तुमचं नाव इंग्लिशमध्ये, मिडल नेम हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मग रिलेटिव्हचं नाव, नेम ऑफ द नेम अँड सरनेम, ऑफिशियल लँग्वेज स्टेट, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, आधार डिटेल्स, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट प्रूफ काय देत आहे तर बघा याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, कुठलंही एक द्यायचं आहे, आधार कार्डसुद्धा देऊ शकता, पॅन कार्डसुद्धा देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन, इंडियन पासपोर्ट, 10वीचं तुम्ही बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता. तर हे जे आहे 6 डॉक्युमेंटपैकी कुठले एक द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला जे प्रूफ द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड वगैरे जे वर्ष दिलेलं आहे त्याच्यापैकी कुठल्या याच्यावर डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट प्रूफ ऑफ रेसिडेंट, वॉटर बिल, करंट पासबुक, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, लँड, हे आधार कार्ड, इंडियन पासपोर्ट हे सुद्धा द्यायला चालतं. म्हणजे आधार कार्ड तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता, प्लस याच्यामध्ये जे डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही TC देऊ शकता, किंवा मग हे देऊ शकता तुमचं 12th किंवा 10th बोर्ड सर्टिफिकेट, किंवा मग तुमचं बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. तर हे तुम्हाला डॉक्युमेंट लावायचे आहे आणि याला सबमिट करून द्यायचं आहे. ॲक्नॉलॉजी येऊन जाईल तुम्हाला याचं आणि आता लवकरसुद्धा प्रोसेस होईल कारण इलेक्शन आहे. इथे तुम्हाला एक रिसेंट तुमचा फोटोसुद्धा लावायचा आहे. तर ऑनलाईन असल्यावर तुम्हाला फोटो कट करून तिथे पेस्ट करावं लागेल कॉम्प्युटरमध्ये. तर अशा टाईपनं हा फॉर्म आहे मित्रांनो. जर त्याची अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा, तसं मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा बनवून देईल. तरी या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.